नमस्कार अनुज क्रिएशनमध्ये आज आपण पाहणार आहोत नवरात्र स्पेशल असा रताळूचा शिरा किंवा त्याला आपण रताळूचा हलवा देखील म्हणू शकतो अतिशय पौष्टिक आणि करायलाही अतिशय सोप्पा असा आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घेते आहे तर इथे आपल्याला अजिबात तेल वापरायचं नाही आहे तर आपण फक्त इथे तूपच वापरणार आहोत ज्यामुळे आपला शिरा खाण्यासाठी अतिशय छान लागतो तर तूप थोडस गरम झालं की यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेते तर ड्रायफ्रूट्स तुम्ही हवे तितके घालून घेऊ शकता तर हे फ्रुट्स आपण तेलामध्ये थोडेसे तळून घेऊया म्हणजे ते रताळूच्या हलव्यामध्ये अतिशय छान लागतील आणि ड्रायफ्रूट्स छान तळे गेले कि मग आपण यामध्ये घालणार आहोत तर इथे मी तीन ते चार रताळू जे आहेत तर ते कुकरला छान त्याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्यात आणि त्याला किसनीने किसून घेतलेला आहे म्हणजे हलवा करताना अतिशय सोपा आणि पटकन होतो तर ह्याला आपण छान या तुपामध्ये परतून घेऊया तर इथे आपण रताळू जे आहेत तर ते ऑलरेडी उकडून घेतलेले आहेत त्यामुळे त्याला फारसा असा वेळ लागत नाही परंतु तुपामध्ये ह्याला छान भाजल्यानंतर ह्याचा हलवा खाण्यासाठी अतिशय उत्तम लागतो आणि थोडासा आपला रताळू व्यवस्थित तुपामध्ये भाजला की मग आपण यामध्ये रताळूच्या अगदी पाव आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ खूप जास्त घ्यायचा नाही आहे तर इथे देखील किसून घेतलेला आहे रताळू ऑलरेडी थोडेसे गोडसर असतात त्यामुळे गुळाचं प्रमाण अगदीच आपल्याला कमी टाकायचं आहे यापेक्षाही तुम्ही गुळ कमी टाकू शकता काहीच हरकत नाही तर गुळ देखील यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल तर इथे मी गुळ आणि रताळू छान मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे मी थोडस अगदी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि ते दूध देखील यामध्ये टाकून घेऊया ज्यामुळे आपला जो हलवा आहे किंवा जो शिरा आहे तर तो खूपच कोरडा असा लागणार नाही छान मऊ होईल आणि खातानाही छान लागेल दूध इथे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल परंतु घातलं तर शिऱ्याला किंवा आपल्या हलव्याला चव खूप छान येते आणि अगदी दोन मिनटं मी ह्याला छान मिक्स करून घेतलंय आणि जे थोडंसं वाटीमध्ये उरलेलं दूध होतं ते देखील मी यामध्ये घालून घेतले म्हणजे एकूण आपण अर्धी वाटी दूध या हलव्यासाठी घालून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला हलवा जवळपास पूर्णपणे रेडी आहे खूप सोपा आहे पटकन होतो फारसा वेळ लागत नाही आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे तर या उपवासाला तुम्ही अशा प्रकारचा हलवा नक्की करून बघा आणि आय होप तुम्हाला आजची रेसिपी खूप आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार